नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत. मागील वर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्क पर्यंत महाराष्ट्रातील प्रायव्हेट MBBS कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळालं या संदर्भाने आपण सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट्ससाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त महाराष्ट्रात जे काही प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्या संदर्भाने माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये एकूण 22 प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत. त्यामध्ये एक असे कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचे कोणतेही बेनिफिट मिळत नाहीत. आणि मी ज्या कॉलेज संदर्भाने सांगत आहे त्या कॉलेजचं नाव आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. जर या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन झालं तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचे कोणतेही बेनिफिट मिळणार नाहीत. मग तुमची कॅटेगरी SC असो, ST असो किंवा VJNT असो, सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये जी काही ओपन कॅटेगरीला फीस लागू आहे ती फीस पे करावी लागते. त्यामुळे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो इतर महाराष्ट्रामध्ये जे काही प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्यापेक्षा कमी जात असतो. त्यामुळे आपण या कॉलेजचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला नाही. हे कॉलेज सोडून जे काही इतर महाराष्ट्रातील प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा ओव्हरऑल कॅटेगरीनुसार कट ऑफ काय राहिला ते आता आपण पाहूया. सर्वात अगोदर आपण SC आणि ST या कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया. तर जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 465 मार्क व ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 333 मार्कपर्यंत प्रायव्हेट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण कट ऑफ पाहत आहोत हा थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे. थर्ड राऊंड नंतर देखील महाराष्ट्रामध्ये काही ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड झाले होते, त्यामध्ये कट ऑफ आणखी 2 ते 3 मार्काने कमी गेलेला होता. परंतु आपण ओव्हरऑल थर्ड राऊंडचाच कट ऑफ गृहित धरणार आहोत. त्यानंतर आता आपण पुढील कॅटेगरी म्हणजेच VJNT कट ऑफ पाहणार आहोत. तर जेही विद्यार्थी VJ होते अशा विद्यार्थ्यांना 505 मार्क, जे विद्यार्थी NT1 आहेत अशा विद्यार्थ्यांना 474 मार्कपर्यंत प्रायव्हेट MBBS कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे. NT2 या कॅटेगरीचा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 525 मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालं. त्यानंतर NT कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण NT3 किंवा NTD असं सुद्धा म्हणतो, तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 525 मार्कपर्यंतच महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपण OBC कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत. तर जेही विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना देखील 525 मार्कपर्यंतच ॲडमिशन मिळालेलं आहे. शेवटी जर आपण ओपन आणि EWS कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 525 मार्कपर्यंतच ॲडमिशन मिळाले. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये EWS कोटा नसतो, त्या ठिकाणी जेही विद्यार्थी EWS आहेत अशा विद्यार्थ्यांचं ओपन कोटामध्येच ॲडमिशन होतं. परंतु ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला EWS जे काही बेनिफिट आहे ते सर्व बेनिफिट व स्कॉलरशिप मिळत असते. तर अशा प्रकारे होता हा महाराष्ट्रातील प्रायव्हेट MBBS कॉलेजेसचा कट ऑफ. कॅटेगरीनुसार तुम्हाला कळालंच असेल की गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं आहे. यामध्ये यावर्षी थोडेफार बदल होऊ शकतात, कारण महाराष्ट्रामध्ये यावर्षी 10 ते 12 नवीन MBBS कॉलेज येण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर कट ऑफ नक्कीच कमीवरती येऊ शकतो. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भाने काही अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्कीच कळवेल. तोपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.